इंदापुरातील सभेतून संजय राऊतांनी मोदी, फडणवीस आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. पुढच्या 4 महिन्यांनी केंद्रातलं सरकार बदलेल, आमचं सरकार आलं की दोन दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांचा पक्ष शिल्लक राहतो का बघा, असा इशाराच राऊतांनी दिलाय. दुधाला कांद्याला भाव नाही, फक्त गद्दार आमदारांनाच भाव आहे असं म्हणत बारामतीतील दादागिरी खपवून घेणार नाही असं राऊतांनी म्हटलंय. आम्हाला माहिती आहे की तिथे प्रचाराची गरज नाही, आताही नाही प्रचाराची गरज, पण ही तुमची दादागिरी, हा तुमचा दहशतवाद, या तुमचा धमक्या. आणि बारामतीचं कोणी गुजरात करू पाहत असेल तर इथे शिवसेनेचा भगवा झेंडा ठामपणे उभा राहील. आणि मगाशी जे आपण सांगितलं की आमच्याशी लढत आहे गुजरात, आमचं गुजरातशी भांडण नाही. गुजराती जनता, गुजराती व्यापारी असतील, सगळे मी एकत्र मुंबई महाराष्ट्र देशात काम करतो. पण सध्या जी वृत्ती आहे त्या वृत्तीला कुठेतरी हा पायबंद घातला पाहिजे. आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो. काय क्वालिफिकेशन मी त्यांना सांगू इच्छितो. 4 महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे, आमची गॅरंटी आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले. ही यंत्रणा आमच्या हातामध्ये येणार आहे, तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा. रेड्याचंही दूध काढू शकतो लक्षात घ्या. भाव कोणाला आहे? कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, काहीच भाव नाही. भाव कोणाला? भाव गद्दार आमदाराला आहे, भाव गद्दार खासदाराला आहे. 50-50 कोटी, 100-100 कोटी त्यांना भाव आहे. आणि आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही,